32 लाखाचा अपहार प्रकरणी अकलूज येथे फायनान्स मॅनेजरवर गुन्हा दाखल झालाय. फायनान्स कार्यालयात शाखाधिकारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं कर्जाची वसुली करून 32 लाख रुपये रकमेची अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर गोरे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून नदीम शेख असं आरोपीचं नाव आहे. शेख हा फिनो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अक्रूज शाखेत कार्यरत होता. त्याने कर्जदारांकडून कर्जाची रक्कम वसूल करून 32,03,948 रुपये रकमेचा अपहार करून ती रक्कम स्वतः वापरली असं फिर्यादीत म्हटलं आहे.